नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षासाठीची पूर्व प्राथमिक इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक इयत्ता 8 या दोन वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2019 या महिन्यामध्ये घेतली जाणार असून या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांना बसावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज MSCE पुणे इन या वेबसाईटवरती ऑनलाईन भरावायचे आहे. हे अर्ज भरण्याची प्रक्रिया आज दिनांक 19 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात झालेली असून हे अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम शाळांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी ही शाळेच्या जनरल रजिस्टर प्रमाणे करणे अत्यंत आवश्यक होते. ही ऑनलाईन नोंदणी कशी करावायची, त्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन कसे भरायचे, हे आज आपण या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये सविस्तरपणे समजून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम शाळांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी शाळेच्या जनरल रजिस्टर प्रमाणे कशी करायची हे आज आपण पाहूया. त्यासाठी आपल्या कम्प्युटरमधील कोणतंही एक ऍप्लिकेशन ओपन करा. हे बघा, या ठिकाणी मी गुगल क्रोम हे माझे ऍप्लिकेशन ओपन केलं आहे आणि याच्या ऍड्रेस बारवरती MSCE पुणे असे नाव टाका आणि सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अशा प्रकारची टॅब या ठिकाणी दिसून येईल, त्यावरती क्लिक करावं लागेल. हे बघा, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे ची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. या ठिकाणी या डाव्या बाजूला असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा 2019 या टॅबवरती क्लिक करा. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या मेन वेबसाईटवरती आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 17-18 या वर्षाचे जे काही ओघ तक्ते होते ते आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यापैकी आपणास शाळा नोंदणी या टॅबचा आपणास सर्वप्रथम वापर करावायचा असल्याने आता शाळा नोंदणी या टॅबवरती आपण या ठिकाणी क्लिक करूया. क्लिक केल्याच्यानंतर शाळा नोंदणी करणे या ठिकाणी याला टिक करावं लागेल आणि त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करा. या ठिकाणी आपणास शाळेची नोंदणी करण्यासाठी सर्व माहिती सविस्तरपणे या ठिकाणी भरावी लागेल. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडेस्को टाकावा लागेल. त्यानंतर शाळेचं नाव आपणास आपोआप या ठिकाणी येईल. यस. आणि त्यानंतर शाळेचा प्रकार, हा माझ्या शाळेचा प्रकार खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळा असल्यामुळे मी खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळाच्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. तुम्ही जिल्हा परिषद शाळा असाल तर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. शाळेत शिकविला जाणारा वर्ग, शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याला क्लिक करणार आहे मी. तुमचा जो अभ्यासक्रम असेल, ज्या शासनाचा असेल, तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. माध्यम मराठी आहे, हे मराठी या ठिकाणी मी सिलेक्ट करणार आहे. तुम्हाला जे हवंय ते त्या ठिकाणी तुम्ही माध्यम निवडू शकता. शाळेचा प्रकार, आश्रम शाळा व्यतिरिक्त आमची शाळा कोणत्या प्रकारची आश्रम शाळा नाहीये किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील शाळा नाही, VGNT शाळा नाही. आमची शाळा आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर शाळा, त्यामुळे तो ऑप्शन या ठिकाणी मी सिलेक्ट करणार आहे. एरिया ग्रामीण आहे, ते ग्रामीण ठिकाणी सिलेक्ट करेल. शाळेचा युजर नेम ईमेल आय डी या ठिकाणी मी घेणार आहे, JPPSY78@gmail.com हा शाळेचा ईमेल आय डी या ठिकाणी मी लिहिणार आहे. तो पुन्हा ईमेल आय डी या ठिकाणी लिहित आहे, JPPSY78@gmail.com. आणि त्यानंतर शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय, यस होय म्हणून या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे कारण शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे. शाळेचं या ठिकाणी ऍड्रेस आपोआप आलेला आपणास दिसून येईल. पोस्ट कळमनुरी, डिस्ट्रिक्ट हिंगोली, तालुका तहसील ब्लॉक अँड वार्ड या ठिकाणी मी जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. 431-702 पिनकोड आपोआप आलेला आहे.
शाळेचा या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी आपला टाकावा लागेल, तो मी या ठिकाणी टाकणार आहे. 94 21 46 17 आणि 14 हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणार आहे. परीक्षा संलग्नता शुल्क 200 रुपये आपोआप आलेले देखील. या ठिकाणी आपणास मुख्याध्यापकाचे नाव लिहावं लागेल. पोफळे हे आडनाव आहे. त्यानंतर दत्तात्रय विश्वनाथ. त्यानंतर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर पुन्हा मी या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकत आहे. 94 21 46 17 आणि 14. त्यानंतर पुन्हा तोच पासवर्ड तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. 94 21 46 17 14 आणि त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी किंवा आपला व्यक्तिगत ईमेल आय डी या ठिकाणी द्यावा लागेल. dk64@gmail.com. आणि त्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी वैध कार्यरत आहेत का? यस, त्या अस्तित्वात आहेत. म्हणून मी या ठिकाणी यस वरती क्लिक करणार आहे. यस वरती या ठिकाणी क्लिक करणार आहे. यस वरती क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटणावर क्लिक करावी. पुन्हा रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन म्हणून यस करावं लागेल. अशा प्रकारे आपली शाळा यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेली असून शाळेचा लॉग इन आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणीकृत ईमेल आय डी व मोबाईल वरती पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर ओके वरती क्लिक करा. अशा प्रकारे आपल्या शाळांची नोंदणी या ठिकाणी पूर्ण झालेली असून त्यांचा मेल आपल्या मोबाईल वरती आणि ईमेल आय डी वरती आपण